देशासाठी मुलाच्या जीवाचं बलिदान देणारी वीरमाता आधीच हालाकीचं जीणं जगत असताना लॉकडाऊननं तिचं जगणं आणखीन कठीण केलंय. हिंगोलीतल्या या वीरमातेची ही कहाणी हेलावून टाकणारी अशीच म्हणावी लागेल. सुटकेसमधून आपल्या काळजाच्या तुकड्याच्या आठवणी बाहेर काढताना मुसमुसून रडत असलेल्या या 75 वर्षीय वीरमाता रुक्माबाई परसराम भालेराव. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी गावात एका झोपडीवजा घरात राहतात. मे 2002 मध्ये कर्तव्यावर असताना त्यांचे पुत्र कविचंद शहीद झाले. 3 लाखांची शासकीय मदत त्यांना सुनेसह विभागून मिळाली. मात्र ही तुटपुंजी मदत आयुष्यभरासाठी कशी पुरणार? खरं तर रुक्माबाई यांचा दुसरा मुलगा कुटुंबासह मोलमजुरी करून कुटुंबाचा भार सांभाळतोय. मात्र परजिल्ह्यात असलेला हा मुलगा सध्या लॉकडाऊनमुळे आईपर्यंत मदत पोहोचवू शकत नाहीये. डोळ्यांनी धड दिसत नाही, झोपडीशिवाय दुसरी संपत्ती नाही. साथीला नाही म्हणायला त्यांची एक नात आहे, पण गाठीला ना धड पैसा ना रेशन. अशा परिस्थितीत या आजी आणि नात एक वेळचं जेवण करून कशा बशा दिवस पुढे ढकलत आहेत. दादा काय खाया नाही, आता मी व्यवस्था नाही, ती पोरगी येते त्याची, ती देते आपली चहा पाणी, तर ते राशन संपलं, किराणा दुकान संपलं, राशन संपलं, आता नाही व्यवस्था नाही, ती पोरगी काय करणार आहे, डांगरगी कुठं आणणार आहे का? आज तिला जगण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नाही. तिला शासनातर्फे कुठलं संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान मिळत नाही, ना वृद्धापकाळाचं अनुदान मिळत नाही. विशेष बाब म्हणजे या वृद्धेला शासनाची कोणतीही वृद्धापकाळातली योजना किंवा निराधार योजनेचा लाभ मिळत नाहीये. घरकुलाचाही लाभ नाहीये. त्यांचं आधार कार्ड देखील नाही. नाही म्हणायला रेशन तेवढं मिळालंय, पण ते किती संपूर्णार? देशासाठी काळजाचा तुकडा देणाऱ्या या वीरमातेला भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मात्र आटापिटा करावा लागतोय. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, हिंगोली.